first. Major arc AXB is equal to 120. दिलेला आहे. करस्पॉन्डिंग आर्क याचा करस्पॉन्डिंग त्याचा मेजर आर्क कोणता आहे, काय नाव दिले त्याला? ए वाय बी 360 मायनस 120 240 सेकंड. सेकंड दिले तुम्हाला, सर्कल दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे PQR. O X Y. याच्यामध्ये आपण लाईन लावलेले आहे त्यांनी मायनर आर्क्स. याच्यातून ओळखायचं आहे आपल्याला मायनर आर्क. नंतर मेजर आर्क आणि सेमी सर्क्युलर, सेमी सर्क्युलर आर्क. ओके, तर याच्यामध्ये मायनर आर्क्स आहे. आर्क आर्क नॉल आहे प्रत्येकाला. पी ए क्यू पी एक्स क्यू हा एक आहे. नंतर पी आर, नंतर क्यू वाय, क्यू वाय म्हटला म्हणजे इकडूनच इकडून वाय आर पी आर पी क्यू आर्क वाय आर पी आपल्याला आर पी क्यू एक्स. ठीक आहे, आता स्ट्रेट लाईन जोडल्यानंतर त्यामध्ये सेंटर यायला नको. ते झाले तुमचे मायनर, ते कोणते झाले? मायनर झाले स्ट्रेट लाईन ओढल्यावर. आता पी आणि वाय मध्ये मी स्ट्रेट लाईन जर ओढली तर तो एका बाजूला राहून जातो, म्हणजे पी आर वाय हा काय आला? तुमचा मायनर आला. जर सेंटर नसेल ना त्याच्यामध्ये तर मायनर आला. मात्र मी क्यू आणि वाय जोडला, तो ह्या बाजूने जर घेतला मी असा क्यू पी वाय घेतला तरी चालेल, क्यू एक्स वाय घेतला तरी चालेल आणि क्यू आर वाय घेतला तरी चालेल. हा मेजर येईल, कोणता येईल? मेजर आहे, त्याच्यामध्ये सेंटर आहे. मात्र क्यू वाय फक्त म्हटलं ना तुम्ही, तो मायनर येईल. मेजरमध्ये लिहून घ्या मग कोणकोणते येत ते. आर्क क्यू पी वाय, नंतर एक्स पी क्यू आर्क एक्स पी क्यू, नंतर पी आर क्यू आर्क पी आर क्यू. ठीक आहे, अजून असतील ते लिहून टाका. सेमी सर्कलमध्ये कोणते येतील? क्यू पी आर आर्क क्यू पी आर आणि आर्क क्यू वाय आर. बघा, सेमी सर्कुलरसाठी डायमीटरमधून लाईन द्यायला पाहिजे. सेमी सर्कुलरसाठी कौतुक नाव पाहिजे डायमीटर. मग जे दोन तयार होते ना ते सेमी सर्क्युलर असतील. मग हा इथून क्यू आर हा सेंटरमधून गेलेला म्हणजे डायमीटर आहे. क्यू पी आर दिला तरी चालेल, क्यू एक्स पी आर दिला तरी चालेल. हां, एक्स लिहा किंवा पी लिहा फरक नाही काही पडत, फक्त इकडचा. आणि इकडून मात्र क्यू वाय आर लिहा, कारण वाय एकटाच इकडे. म्हणून हा सेकंड होता. थर्ड थर्डमध्ये त्यांनी दिलेलं आहे इन अ सर्कल विथ सेंटर ओ द मेजर मायनर आर्क इज 110. मायनर आर्क किती दिलेला आहे? मायनर आर्क इज इक्वल टू 110 डिग्री. ओके, मेजर आर्कचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? करस्पॉन्डिंग मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क. हे लिहायचं तुम्हाला, अर्धा मार्क मिळतो तेव्हा नंतरचा अर्धा मार्क याच्यासाठी. 360 मायनस 110 किती झाले सबस्ट्रॅक्शन? 200. हां, तर मेजर आर्क इज इक्वल टू 250.
ओके बघा पुढचा लेसन कंप्लीट झाला का ज्यांचं बाकी त्यांनी लिहून घ्या नाही सर बोल नका अजून एक आहे व्हॉल्यूम पेरिमीटर एरिया आणि व्हॉल्यूम आणि अजून आहे तुम्हाला टोटल सरफेस एरिया हे तुम्हाला आतापासून सुरुवात झालेली आहे टिकली स्टडी आहे त्याचा तुम्हाला कंटिन्यू प्रत्येक वर्षाला तो आहे लास्ट क्वेश्चन त्याला मेन्सुरेशन म्हणतात त्याला काय म्हणतात हे तुम्हाला पेरिमीटर एरिया आत्ता तुम्हाला काय स्टडी करायचं आहे तर रेक्टॅंगल स्क्वेअर ट्रायंगल सर्कल ह्या सर्वच्या सर्व ज्या आहेत ना बोल नका फक्त पाहत रा ह्या सर्वच्या सर्व आहेत ना टू डी आहेत हां टू डायमेन्शनल आहेत ज्याला हाईट ज्याला लेंथ आणि ब्रीड असते ना ती टू डी असते ती फिगर कोणती असते टू डी त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे स्टडी करायचं आहे याचा एरिया आणि पेरिमीटर कशा पद्धतीने फाइंड आउट करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर मग असं का तर पुढे काय कामात पडणार आहे आपल्याला तर पुढे तुम्हाला मेन्सुरेशनमध्ये फिगर्स आहेत थ्री डी मधल्या जशा हा आहे तुमचा हा आहे तुमचा क्यूब जो स्क्वेअर पासून तयार झालेला आहे सर्व साईड त्याच्या क्यूब क्यूबच्या सर्व साईड स्क्वेअरच्या आहेत त्या जोडल्या तर तुमचा क्यूब मिळेल आणि तुम्ही जर रेक्टॅंगलचा यूज केला तर त्याला म्हणतात क्यूबॉइड त्याला काय म्हणतात त्याला अजून एक नाव आहे रेक्टॅंगुलर बॉक्स त्याला काय म्हणतात रेक्टॅंगुलर बॉक्स याचे सर्व फेसेस हे समोर जे आहेत ना हे सर्व याला सिक्स फेसेस आहेत याला पण सिक्स फेसेस आहेत तर याचे जे क्यूबॉइड्स आहेत किंवा रेक्टॅंगुलर बॉक्सचे आहेत ते आहेत रेक्टॅंगल पासून तयार झालेले बरोबर हे क्यूबचे आहेत ते कोणापासून तयार झालेत स्क्वेअरपासून त्यानंतर तुम्हाला सिलेंडर आहे सिलेंडर आहे त्यानंतर तुम्हाला आहे कोण आहे बघत असे थ्री डीचे मिक्स पण आहेत मिक्स म्हणजे कसे की आता हा तुमचा क्यूबॉइड दिलेला आहे याच्यापासून किती क्यूब तुम्हाला तयार करता येतील डिफिकल्ट होणार आहे पुढे म्हणून तुम्हाला हे बेस पहिले कम्प्लीट करावं लागणार आहे पेरिमीटर एरियाचा त्याच्यानंतर तुम्हाला सरफेस एरिया येईल याचा त्याच्यानंतर व्हॉल्यूम येईल म्हणजेच या क्यूबमध्ये किती ऑइल किंवा पाणी मावणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा आहे तसं सेपरेट सेपरेट राईट त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पहिले क्लिअर करून घ्यायची की पेरिमीटर म्हणजे काय एरिया म्हणजे काय आणि तोच जसा कलेक्टिवली तुम्हाला इकडे यूज करायचा आहे त्याचे प्रत्येकाचे फॉर्म्युले वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे फॉर्म्युले पण याच्यापासूनच तयार झालेले आहेत ते कसे तयार झाले ते तुम्हाला मी पुढच्या वर्षी तुम्हाला काही टॉपिक आहे त्याच्या पुढच्या वर्षी पण आहे आणि तो तुम्हाला 12th पर्यंत कंटिन्युअस आहे मेन्सुरेशनमध्ये तर हे 3D मध्ये झाले की याच्यामध्ये तुम्हाला लेंथ आहे ब्रेथ आहे आणि हाईट पण आहे तिन्ही तिन्ही आहे राईट असे जे तीन असतात थ्री डायमेन्शनल म्हणतो आपण त्याला 3D म्हणतो तर याच्यासाठी तुम्हाला यांचा स्टडी करणं गरजेचं आहे याचं बेसिक समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही फॉर्म्युले जरी विसरले तरी तुम्हाला उत्तर
काढता आलं पाहिजे तरी सुद्धा फॉर्म्युले जर विसरले तरी, मग ते कशा पद्धतीने काढता येईल तर ते मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी रेक्टॅंगल आहे, रेक्टॅंगलचा जर तुम्हाला पेरीमीटर काढायचा असेल, पेरीमीटर म्हणजे काय, तर कोणत्याही फिगरचा तुम्हाला पेरीमीटर काढायचे असेल तर सर्व साईडची ॲडिशन करायची. कोणत्याही फिगरचं जर तुम्हाला पेरीमीटर काढायचे असेल तर त्यांचे साईडची काय करायची तुम्हाला, त्याला म्हणतात आपण पेरीमीटर. मग सर्कलला तर साईड नाही आहे, मग काय करायचं आहे, तर सर्कलला पेरीमीटर नाही आहे तर ती कट केल्यानंतर अशी स्ट्रेट, तर त्याला काय म्हणतो आपण सर्कमफरन्स, काढला गेला आहे तुमचा ना, त्याला काय म्हणतो आपण सर्कमफरन्स म्हणतो. आणि हे बाकीचे सर्व जे आहेत ते पेरीमीटर करतो आपण. मग ती कोणतीही फिगर असेल, ती अशी पेंटॅगॉनची जरी असेल, हेक्सागॉनची जरी असेल, नंतर ऑक्टेनची जरी असेल, तरीसुद्धा ती तुम्हाला काय करायची, सर्व साईडचे काय करायची, ॲडिशन करायची. त्याच्याने तुम्हाला काय मिळणार आहे, पेरीमीटर. मग आता पेरीमीटर प्रत्येक वेळेस तर मोठे मोठे नंबर्स असतात किंवा साईड्स असतात, मग त्याच्यासाठी प्रत्येक फिगरला फॉर्म्युले दिलेले आहेत पेरीमीटर काढण्यासाठी. आणि प्रत्येक फिगरला काय दिलेलं आहे, एरिया दिलेला आहे, बरोबर. पेरीमीटरचा पण कसा तयार होतो फॉर्म्युला आणि एरियाचा पण कसा फॉर्म्युला तयार होतो मी ते तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्ही फॉर्म्युला जरी विसरले तरी तुमचा ॲन्सर मात्र बरोबर येईल. तर बघा, आता या ठिकाणी रेक्टॅंगल घेतला मी ए बी सी डी. रेक्टॅंगलची प्रॉपर्टी की अपोजिट साईड्स कॉम्प्लिमेंट असतात. हा 10 असेल तर हा 10 असेल आणि हा 6 असेल तर हा किती असेल, 6 असेल. आता याचा जर पेरीमीटर काढायचा आहे आपल्याला तर आपण काय करणार, सर्व साईडची ॲडिशन करणार. म्हणजे कोणकोणती साईड, ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस ए डी. ओके, ए बी आहे ना लेंथ, ए बी काय आहे, बी सी छोटी आहे ती काय आहे, सी डी परत काय आली, आणि ए डी काय आली परत. हा पेरीमीटर ऑफ रेक्टॅंगलचा फॉर्म्युला आहे. तर कसा फॉर्म्युला आहे, इथे एल आहे, इथे एल आहे, किती एल आहे ते, आणि बी किती आहेत, टू बी. हा पण पेरीमीटर, हा पण पेरीमीटर. या ठिकाणी हा फॉर्म्युला तुमचा तयार झाला, 2 लेंथ प्लस 2 ब्रिथ केली, यांची ॲडिशन केली तर तुम्हाला पेरीमीटर मिळेल. आणि हा 2 कॉमन काढून घेतला, मध्ये जर तुम्ही एल प्लस बी केला तरी हा 2 काढून घेतला, मध्ये एल उरला इथे पण बी उरला, तरी हा फॉर्म्युला रेक्टॅंगलच्या पेरीमीटरचा आहे. हा कशा पद्धतीने तयार झाला समजला तुम्हाला, हा एल आहे आणि हा एल आहे, हा बी आहे आणि हा काय आहे, आणि पेरीमीटर माहिती आहे आपल्याला, सर्व साईडची ॲडिशन असते. सर्व साईडची ॲडिशन केली म्हणजे एल प्लस बी प्लस एल प्लस बी, बरोबर. मग आता चेक करा, सर्व साईडची ॲडिशन केली तर काय येतो, तो 10 + 6 + 10 + 6 किती झाली, 32. आता इथे बघा, 2 × 10 + 2 × 6 2 × 10 + 2 किती झाला, आणि 6 + 2 किती झाला, किती आला तो 32. बघा ना, सांगतो सर्व सांगणार मी. तर इथे 2 एल प्लस बी, एल किती आहे 10, प्लस बी किती आहे 6, 2 × 10 + 6 किती, 16 × 16 = 32. अशा पद्धतीने तुम्ही जरी विसरून गेले हे फॉर्म्युला तरी तुम्हाला सर्व ॲडिशन करून 32 येणार आहे, बरोबर. इथे पण तुम्हाला 32 मिळालेला आहे, इथे पण 32 मिळालेला आहे. तर तुम्हाला मेन फॉर्म्युला हा आहे, तर सर्व विसरून तुम्हाला रेक्टॅंगलचा फॉर्म्युला डायरेक्ट आता प्रत्येक वेळेस तुम्हाला हा यूज करायचा आहे. P = 2 × L + B = फॉर्म्युलाची किंमत टाकायची आहे, याला तुम्हाला हाफ मार्क मिळेल, याला हाफ मार्क मिळेल आणि याला एक मार्क मिळेल, असा 2 मार्काचा हा प्रश्न असेल. याला 3 मार्काने फिगरला अर्धा मार्क, म्हणजे तुम्हाला जेवढं मी लिहिलेलं आहे ते सगळ्यांचे सर्व लिहायचं, त्याच्यावर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. जर याच्यापैकी तुम्ही फिगर काढली नाही तर तुम्हाला 1 मार्क देऊन देतील. जर तुम्ही फिगर पण काढली आणि शेवटचं लिहिलं नाही किंवा फॉर्म्युला लिहिलं नाही तर तुम्हाला इथला 1 आणि इथला अर्धा दीड मार्क मिळेल, फॉर्म्युलाचा अर्धा मार्क मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला लिहायचाच आहे, फिगर काढायचीच आहे आणि ॲन्सर लिहायचाच आहे.
त्यावेळेस तुम्हाला पूर्ण 2 मार्क्स मिळतील. आता हे झालं तुमचं रेक्टॅंगलचं, राईट. तर बघा आता एक पुढे परत आहे स्क्वेअर. रेक्टॅंगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला मिळालेला आहे तुम्हाला, बरोबर. काय मिळालेला आहे तो रेक्टॅंगलचा पेरिमीटरचा 2 (L + B). आता स्क्वेअर, स्क्वेअरच्या सर्व साईड काय असतात, सारखे असतात. म्हणजे हा एल, हा एल, हा एल आणि हा एल. म्हणून किती एल येते, L + L + L + L, 4L. तर याचा फॉर्म्युला तुमचा आला 4L आणि याचा तुमचा आहे हा फॉर्म्युला. तर मग तुम्हाला विचारलं जाईल की ह्या ठिकाणी एक तर एक ब्लॉक आहे, तो याच्यामध्ये किती बसणार आहे, किती बसतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय काढावं लागणार आहे, एरिया काढावा लागेल. काय काढावं लागेल, एरिया. या खालच्याचा एरिया पूर्ण फाइंड आउट करावा लागेल आणि याचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. मग किती बसणार, तर एरिया म्हणजे काय, तर आपण तो पहिले भाग समजून घेऊ, बरोबर. तर एरिया म्हणजे काय बघा, आता हा पेरिमीटरचा पॉईंट तुमचा लक्षात आला की सर्व साईडचे ॲडिशन होते आणि मग जी फिगर दिली असेल त्या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. ट्रायंगलचा पण एरिया कशा पद्धतीने काढतात, पेरिमीटर कशा पद्धतीने काढतात, सर्कलचा सर्कमफरन्स तुम्हाला माहितीच आहे. बाकी जे आपल्या सिलेबसमध्ये येणार ते आपण कंटिन्यू करून घेऊ. आता हा तुमचा एरिया, एरियाची बेसिक कन्सेप्ट काय आहे, तर बघा आता इथे तुम्हाला दिलेलं आहे रेक्टॅंगल दिलेलं आहे आणि रेक्टॅंगल, हां बघा रेक्टॅंगल दिलेलं आहे तुम्हाला. तर रेक्टॅंगलमध्ये तुम्हाला इथे 10 दिलेली होती लेंथ, इथे किती दिलेली होती, 6 दिलेली होती, राईट. तर हा मधला जो भाग आहे ना त्याला काय म्हणतात, एरिया म्हणतात. त्याला काय म्हणतात, एरिया. एरिया आपण स्क्वेअर तयार करतो, काय तयार करतो, स्क्वेअर तयार करतो. आणि किती स्क्वेअर आहेत ते मोजले का आपल्याला एरिया मिळेल, किती स्क्वेअर आहेत ते जर आपण काढले तर त्याला काय म्हणतो आपण एरिया, प्रत्येक फिगरला, प्रत्येक फिगरला अशाच पद्धतीने. आता हा 10 आहे म्हणून 10 लाईन ओढून घ्यायचे तेवढे. आता हे 10 झाले पूर्ण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे 10 होते म्हणून 10 घेतले, हे किती आहेत, 6. आता हे 6 घ्यायचे आहेत आपल्याला. हे किती झाले, 6 झाले. हा आहे ना एक स्क्वेअर आहे, हा 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 जो भाग आहे हा काय स्क्वेअर. हे किती स्क्वेअर आहेत याला म्हणतो आपण एरिया, त्याला लिहिताना आपण असं लिहितो स्क्वेअर. मीटर असेल तर सेंटीमीटर, असेल तर सेंटीमीटर. जर तुम्ही असे मोजले तर हा 6 आहे आणि मल्टिप्लाय करणार आहे तुम्ही, किती आला तो, 60 स्क्वेअर आला. किती स्क्वेअर आले ते, प्रत्येक वेळेस आपल्याला अशी लाईन ओढ जमणार आहे का, म्हणून आपण काय करणार 10 × 6 करणार. 10 × 6 किती आला तो, 60 स्क्वेअर. जर काही दिलेलं असेल तर लाईच मीटर सेंटीमीटर, जर नसेल दिलेलं तर तुम्हाला हे लिहावं लागेल युनिट. हां काय लिहावं लागेल तुम्हाला, जर सेंटीमीटर दिलं असेल तर ठीक, मीटर दिलेलं असेल तर ठीक, किलोमीटर दिलेलं असेल तर ठीक, जर काहीच दिलेलं नसेल, KG कोणताही युनिट, पैसे रुपीज काहीच दिलेलं नसेल, तर त्यावेळेस तुम्हाला फिक्स एकच यूज करायचा असतो. काय यूज करायचा असतो, युनिट्स. आणि ते लिहावाच लागतो, सो अर्धा मार्क कट होतात त्याचे. हां इथं जसं दिसतंय तसं, तर तो युनिट लिहायचा असतो तुम्हाला, राईट. मग हा झाला तुमचा रेक्टॅंगलचा. मग रेक्टॅंगलला हे अलग अलग होते म्हणून तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, राईट. मग हा लेंथ आहे आणि हे काय आहे, ब्रीथ. आणि मल्टिप्लिकेशन केलं, ही लेंथ आहे आणि हे काय आहे, म्हणून याचा एरिया रेक्टॅंगलचा L × B येतो. काय येतो, L × B, लेंथ × ब्रीथ. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन दिसायने लेंथ × ब्रीथ. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला मी जर फिगर दिली L ची आणि ती दिली तुम्हाला 4, ही 5 दिली आणि ही 5 दिली, बरोबर. तर काय स्क्वेअरचे सगळे साईड सारखेच असतात, मग तिकडे 5 दिली, तिकडे पण 5 घ्यावं लागेल मला. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर लाईन ओढल्या तर तुम्हाला ते मोजावं लागतील की किती होत आहे, असे 5 आणि असे 5 किती होतात ते सगळे स्क्वेअर, तर 25 स्क्वेअर. पण आता ही छोटी होते 5 म्हणून, ठीक आहे तुम्ही मोजून टाकले. पण 110, 250, 1067,
167 तर त्यावेळेस तुम्हाला यांचं दोघांचं काय करावं लागणार आहे? पण हा याचा एल असतो, हा पण काय असतो? म्हणून एल इंटू एल इज इक्वल टू एल स्क्वेअर, म्हणजेच एल काय आहे? साईड साईड स्क्वेअर. मग तुम्ही कोणताही फॉर्म्युला वापरा, दोघांचा अर्थ एकच आहे, एल स्क्वेअर असेल किंवा साईड स्क्वेअर असेल, त्याचा एल स्क्वेअर म्हणजेच एल मल्टीप्लाय एल, दोनचा मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला. हा एरियाची बेसिक कन्सेप्ट होती की एरिया कशाला म्हणतात, तर एरिया म्हणजे मधला भाग, त्याला लाईन उघडायचे असतात आणि आडव्या पण उभ्या पण ते स्क्वेअर मोजायचे असतात. म्हणून आपण स्क्वेअर एरियाला स्क्वेअर वापरतो, म्हणून एरियाला स्क्वेअर युनिट वापरतो, पेरिमीटरला नाही वापरतो. पेरिमीटरला ही लेंथ असते, म्हणजे ही कट केली इथे आणि ही एल आली, त्याच्या शेजारची ही एल आली इथे, नंतर ही तिसरी एल आली आणि ही चौथी एल आली. ही जर अशी कट करून मोजली तर याला म्हणतात पेरिमीटर, याला काय म्हणतात? पेरिमीटर. हा एल जर तुमचा 5 असेल, हा 5 असेल, हा 5 असेल, हा 5 असेल, तर हा 5 येईल, हा 5 येईल, हा 5 येईल आणि हा 5 येईल, काय येतो? 20 येईल. 20 येईल तो, किती येईल? 20. काहीच दिलं नसेल तर काय लिहितो आपण? युनिट. काही दिलं नसेल तर युनिट लिहितो. अशा पद्धतीने कोणत्याही फिगरचा आपण पेरिमीटर काढत असतो, तर त्याचा काय येत होतो? तुमचा पेरिमीटर मिळतो. आणि मधला भाग जर काढला तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला? एरिया मिळेल, मधला भाग जर काढला तर. मग पुढे तुम्हाला 3D मध्ये समजा तुम्हाला क्यूब असेल, क्यूबॉइड असेल, तर असा दिलेला असतो फिगर. आणि याच्यामध्ये कोण ठेवलेला असतो? काय ठेवला असतो? कोण ठेवला असतो? हे तुम्हाला पूर्ण सरफेस वॉल्यूम काढायचा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याचा पण काढायचा असतो, दोघांचं सबट्रॅक्शन किंवा डिव्हिजन करायचं असतं. आणि मग तुम्हाला विचारलेलं असतं की हे उरलेल्या भागामध्ये पाणी किती असेल किंवा ऑइल किती असेल, आणि लक्षात नंतर ते आपण तुम्हाला पुढच्या वेळेस. मग तुम्हाला याच्यातला हा जो सर्कल आहे याचा पण फॉर्म्युला माहिती पाहिजे, सरपण परत एरियाचा तोच खाली पण हा कर्व आहे ना, कर्व त्याचा पण माहीत पाहिजे. तो पण काय येतो? एक प्रकारचा सर्कल येतो. आणि हा क्यूबॉइड आहे त्याचा पण माहीत पाहिजे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे? मिक्स यूज करायचे, राईट. मग आता पेरिमीटर आणि एरियाची बेसिक कन्सेप्ट जी होती ती तुमच्या लक्षात आलेली की पेरिमीटर म्हणजे नेमकी काय आणि एरिया म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल घ्याल आणि सॉल्व करायला सुरुवात कराल तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊ लागेल की एरिया कशा पद्धतीने ड्रॉ कर फाईंड आउट करायचं आहे आणि पेरिमीटर कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याचा एकमेकांशी असलेला संबंध काय, बरोबर. वरती नाव टाकलं गेलं तुमचं पेरिमीटर आणि एरिया. हा तुम्ही फिगर ड्रॉ करतोय, त्या फिगरचं तुम्हाला काय लिहायचं आहे? डायरेक्ट फक्त पेरिमीटर आणि एरिया आणि बरोबर ई इज इक्वल टू ए इज इक्वल टू फटाफट लिहायचं आहे. तेवढी साईड घेतली का मग तुमची सुट्टी? उत्तर कसं निघेल याचा? आणि एरिया येत असतो का? हां घ्या. नाही रे नाही, ड्रॉ म्हटलं तरच ना, कालच विषय झाला होता ना, ड्रॉ म्हटलं तरच करायचं, त्यांचं नाही करायचं. हां साधारण विदाउट स्केल नाही यूज करायचं आहे, पण माप नाही घ्यायचं स्केलचं. ठीक आहे लिया त्याला. सर याला डायरेक्ट प्लस करून दिलं होतं. हां प्लसच करायचे ना, त्याचे पेरिमीटरच काढायचे. हां याचं पी पीस काढायचे, याचं पी काढायचं, याचा ए पी आणि ए पी काढायचं. सर फॉर्म्युला वापरून येणार हो
Awesome.